थोडं तुझं थोडं माझं या मालिकेमध्ये मा आता मानसीचा कामाचा पहिला दिवस असल्यामुळे ती देवाचं दर्शन घेते आणि सगळं काही सुरळीत होऊ दे असं म्हणते तर तेवढ्यातच तेथे आता गायत्री येते आणि तिला कसली तरी एक कागद सापडतो ती आता विचारते की नक्की हे काय आहे असं म्हणून ती त्या कागदाकडे पाहतच राहते मित्रांनो आजच्या भागात काय घडणार हे आपण पाहूयात तर मानसीने तेजसने आणि आभाने मिळून तेजस ते आता तेजसने जो फॉर्म भरलेला असतो त्याची पूजा करतात तेव्हा मानसी म्हणते आता शस्त्राची पूजा झाली आता सरस्वतीची पूजा करूया तेजस हो असं म्हणतो मग मानसी म्हणते त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायची आभा आणि तेजस हे दोघेही आता हो म्हणतात सी तेथून गेल्यानंतर आभा ही तेजसला म्हणते दादा लवकरात लवकर आता तात्यांनी ता तुझ्या हातावर श्रीखंडाची गोळी ठेवलेली मला बघायचंय म्हणून ती त्याला आता मिठी मारते त्यावेळी तेजस म्हणतो एवढीही खुश होऊ नको कारण ही मला नोकरी लागलेली नाहीये त्यावेळी ती म्हणते लागणारच आहे तुला नोकरी लवकरात लवकर आता खूप खुश असतात तर इकडे तेजसचा तो फॉर्म एका वहीत ठेवते तेवढ्यातच तेथे आता गायत्री येते आणि कॉन्ग्रॅच्युलेशन असं जोरातच ओरडते त्यामुळे मानसी पटकन आता त्या वहीवर हात ठेवते तिला असं वाटतं की गायत्रीच्या नजरेस अजिबात हा फॉर्म पडायला नको त्याचवेळी आता कायगटॉपर एवढं त्याला काय झालं असं गायत्री विचारते मग आता ती म्हणते वहिनी तसं काही नाहीये मग आता तेवढ्या त्या ते छाया तेथे येते तेव्हा छायाच्या हातात मिठाईचा बॉक्स असतो त्याचवेळी गायत्री म्हणते जा पटकन आणि मिठाईचा बॉक्स तो इथे ठेव आणि औक्षणाचं ताड घेऊन ये तेव्हा गायत्री आता मानसीला म्हणते मला माहीत होतं तुला नोकरी मिळणारच कारण प्रभूंच्या घरची रीतच आहे तशी कारण या घरात कसं सुनाच कमवतात मुलं काही कमवत नाहीत असं म्हणून ती आता तिच्या स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे दिनेशला आणि तेजसला देखील टोमणा मारते तू मानसी त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही मग आता लगेच छाया तिथे औक्षणाचं ताट घेऊन येते खरी पण आता गायत्री म्हणते बापरे औक्षण करायचं म्हटल्यानंतर तुला अगोदर हळदी कुंकू लावावं लागेल आणि मी तर ते तुला सून म्हणून घरातल्यांनी स्वीकारल्यानंतरच लावणार आहे बरोबर ना असं म्हणून ती आता छायालाच मानसीचा औक्षण करायला सांगते तेव्हा छाया आता लगेच पुढे जाते आणि मानसीचा उच्च करू लागते तेव्हा वा वा असं म्हणून गायत्री सारखी मानसीची वाहवा करते आणि म्हणते दसऱ्याचा सण मोठा नाही आनंदाला तोटा तेव्हा ही घे मिठाई असं म्हणून गायत्री आता तिला मिठाई देत असते पण आता गायत्रीला आठवतं की ही मिठाई रणजितने दिली आहे ती त्याच आता आठवणींमध्ये रमून जाते मग आता मानसी म्हणते वहिनी त्यावेळी आता गायत्री म्हणते हो हो देते हां असं म्हणून माणसेच्या हातावर ती मिठाई देते पुढे आता गायत्री म्हणते मला ना आणखी काहीतरी तुझ्यासाठी करायचं आहे म्हणजे तुला ना शाबासकी द्यायची आहे काय करू सांग बरं मग आता गायत्री म्हणते अहो वहिनी तुम्ही मला शुभेच्छा दिल्यात ना तेच माझ्यासाठी खूप आहे त्यानंतर गायत्री म्हणते अगं एवढं तर मी करू शकते ना आणि मग तुला फिनिशिंग स्कूलच्या सर्टिफिकेटवर माझी सई हवी होती ना आणि त्याचसाठी तू या घरात पहिलं पाऊल टाकलं होतं बरोबर मग आता मानसी म्हणते हो बरोबर आहे मग आता तर काय तू या घरची सून झाली जा बरं तू पटकन ते सर्टिफिकेट घेऊन ये मग आता मानसी म्हणते खरंच का मॅम मी घेऊन आले हा असं म्हणून तिच्या आनंदाला आता पारावारा राहत नाही ती आता लगेच ते सर्टिफिकेट आणण्यासाठी जाते तेव्हा मानसी आता ते सर्टिफिकेट लगेच घेऊन येते आणि गायत्रीकडे देते तेव्हा गायत्रीने नेमकी तीच नोटबुक हातात पकडलेली असते ज्या नोटबुकमध्ये तेजस्ता फॉर्म असतो ना ते वेळी आता गायत्री पेन हातात घेते खरं मग आता मानसी म्हणते अहो इथे ठेवा ना ही नोटबुक पण तरी ही गायत्री ऐकत नाही त्या सर्टिफिकेटवर सही करणार असते तेवढ्यातच म्हणते की मूड चेंज झालाय माझा त्यानंतर आता मानसी म्हणते काही हरकत नाही मी ही नोकरी नक्कीच टिकवून दाखवेन असं ती आता गायत्रीला विश्वासात सांगते मग आता गायत्री म्हणते छान आहे हां तुझा कॉन्फिडन्स ठीक आहे नोकरी टिकवून दाखवस तू आता मग आता मानसी ते सर्टिफिकेट पुन्हा तिच्याजवळच घेते त्यावेळी आता गायत्री म्हणते जा सासू सासऱ्यांना तुला गुड न्यूज द्यायची असेल ना अगं त्यांना सांगणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा मानसी हो असं म्हणते आणि लगेच तेथून जायला निघते तेव्हा गायत्री आता छायाला म्हणते छाया मॅडमला नोकरी मिळाली आहे म्हटल्यावर सेलिब्रेशन झालंच पाहिजे सर्वांचं तोंडकोड झालंच पाहिजे छाया म्हणते हो सेलिब्रेशन तर नक्कीच होईल इकडे आता सुनंदा आणि तात्या हे दोघेही रूममध्ये असतात तर आता मानसी तेथे येते आणि मावशी काका आतमध्ये येऊ का, का, का असं विचारते दोघेही फक्त एकमेकांकडे पाहतात परंतु काही बोलत नाही आणि तिला ए पण असं म्हणत नाही तेव्हा मानसी स्वतः आता त्यांच्या रूममध्ये जाते आणि म्हणते मावशी काका मला माहीत आहे मी असं रूममध्ये आलेलं तुम्हाला आवडणार नाही परंतु मला नोकरी मिळाली आहे आता असं म्हटल्याबरोबरच दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात त्यानंतर ती त्या दोघांनाही म्हणते मला माहीत आहे तुम्हाला माझं कौतुक करावंसं वाटतंय परंतु आता तुम्ही माझं कौतुक करत नाही आहात काही हरकत नाही पण मला तुम्हाला ही गुड न्यूज द्यायचीच होती मला माहीत आहे मागच्या वेळी जेव्हा मी तहान लाडू भूक लाडू बनवले होते आणि ते लाडू खूप मोठ्या प्रमाणावर विकले गेले होते तेव्हा तुम्हाला प्रचंड आनंद झाला होता पण मला फक्त तुमच्या आशीर्वादांची गरज आहे तो आशीर्वाद तुम्ही मला द्यावा असं नेहमी वाटतं ते दोघेही आता एकदम शांत शांत असतात तेव्हा तुम्ही बोला ना माझ्याशी असं आता सारखी मानसी म्हणत असते त्याचवेळी आता तात्यांना मानसीचीही तळमळ समजते मुळे ते आता सुनंदाला म्हणतात की आज आनंदाचा दिवस आहे त्यामुळे कुणाच्याही डोळ्यात पाणी नको या म्हणावं मानसीला आता खूपच वाईट वाटतं आणि मग ती जरा रागातच तेथून जाते कारण त्या दोघांचेही आशीर्वाद तिला मिळालेले नसतात तेव्हा सुनंदा ता पुढे येते आणि म्हणते की अहो आज किती आनंदाचा दिवस आहे ती पोरगी किती आनंदात होती अहो तिने खरंच एवढी मोठी चूक केली आहे का त्यावेळी तात्या म्हणतात की तिने चूक केली नाही असं म्हणता येणार नाही तू आपल्या मुलासोबत लग्न करून तिने खूप मोठं चुकीचं पाऊल उचललं आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये तिने लग्न केलंय ना ती आणखीच मोठी चूक आहे अगं त्याच्यासोबत ती सुखी राहणार आहे का अगं सुनंदा तुला कळतंय का या घरामध्ये नोकरी करावी लागतीये आपण तिला राणीसारखं ठेवू शकणार आहोत का आणि तिच्या वडिलांची काय इच्छा होती आपले होना राहे का? ती आपल्या घरात पूर्णतरी होणार आहे का अगं ती आपल्या त्या तेजस नालायकासोबत अडकली आहे तुला एवढंही कळत नाही का सुनंदा बाहेर आता तेजस हा उभा असतो हो तेवढ्यातच तिथे गायत्री जाते आणि म्हणते की काय रे काय चाललंय तेव्हा आता तेजस काही न बोलता हात पुढे करतो कारण तिच्याकडे तिच्याकडे पेढे असतात तेव्हा तेजस हा शुभ दसरा असं तिला म्हणतो ती आता त्याच्या हातावर पेढा देते मग आता हा दसऱ्याचा पेढा नाही ये असं आता गायत्री म्हणते कारण तुझ्या बायकोला नोकरी लागलीये ना त्याचा हा पेढा आहे अरे दसऱ्याच्या दिवशी मी काय ठरवलं होतं माहितीये ना तुम्हा सर्व प्रभूंना मी घराबाहेर काढणार होते आणि असं ठरवलं सुद्धा होतं परंतु काही हरकत नाही उलट आता तर मला आणखी मजा येईल कारण जिच्या गळ्यात तू मंगळसूत्र घातला आहेस ना अरे तिच्या समोर तर तुझी अजिबात लायकी सुद्धा नाहीये आणि हे सतत तुला जाणवत राहील आता तू राह तिच्या सोबत ती बघ कशी तुझ्या पुढे कधी निघून जाईल तुला कळणार सुद्धा नाही आणि नेहमी तू इथेच निवासाच्या बाहेर रडत बसशील अरे तुला लाज वाटायला हवी असं ती तेजसचा अपमान करत म्हणते आणि त्या मानसीच्या गळ्यामध्ये तू मंगळसूत्र नाही तर पायात बेड्या घातल्या आहेत आणि तिला चांगलंच तुझ्यामध्ये अडकवलं आहे परंतु काही प्रॉब्लेम नाही पण माझ्यासाठी हे सगळं काही चांगलंच आहे आता मला रोज तिचा हरलेला चेहरा पाहायला मिळेल असं म्हणून ती तेजसला टोमना मारते आता तुझ्याशी लग्न करून तिचं भविष्य एकदम अंधारात गेले असं म्हणून गायत्री आता तेजसवर हसते शुभदसरा असं म्हणून ती त्याला पेढा खायला सांगते त्याचवेळी आता ती तेथून गेल्यानंतर तेजस म्हणतो गायत्री वहिनी तुम्ही तुमचं ज्ञान नेहमी पाजळत राहा परंतु एक ना एक दिवस लकीचारमचं भविष्य नक्कीच उजळणार त्या घरातून आणि या नात्यातून आणि मुख्य म्हणजे तुमच्या तावडीतनं मी एक ना एक दिवस मुक्त करणारच त्यांना कुठलाही त्रास मी कधीही आयुष्यात होऊ देणार नाही तर दुसरीकडे शोभा आणि कमलेश दोघेही घरात असतात तेव्हा शोभा आता म्हणते बापरे मी तर एवढी भांडी घासली आहे ना मला खूप दमल्यासारखं आहे थकल्यासारखं आहे त्याचवेळी आता कमलेश म्हणतो एवढंसं काम केलं तर लगेच थकते का गं मग आता ती म्हणते ते एवढंसं काम आहे ना उद्यापासून तुम्ही करायचं चालेल ना भांडी घासण्याचं काम तेव्हा कमलेश म्हणतो काय मी भांडी घासायची असं त्या दोघांचं दो बोलणं सुरू असताना विनीत तेथे येतो आणि काय बाबा तुम्ही माझ्यापासून सगळ्या गोष्टी का लपवल्या असं विचारतो तेव्हा कमलेश विचारतो काय झालं मग आता हा आता म्हणतो मानसीचं लग्न झालं तुम्ही माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली असं का, का केलं शोभा म्हणते अरे तुझ्या बाबांनी नाही लपवलं ते मानसीने लपवलं आणि यांनासुद्धा कधी समजलं तर मानसीचं लग्न झाल्यानंतर मानसीलाच आता आपल्याला सांगायची पडली नाही तर आपण तरी तिचा विचार का करायचा असं शोभा आता म्हणते तेव्हा आता विनीत म्हणतो म्हणजे खरंच तुम्हाला माहीत नव्हतं का याबद्दल शोभा म्हणते नाही रे आम्हाला काहीच माहीत नव्हतं मग आता तिचं लग्न तेजसबरोबर झालंय ना असं विनीत विचारतो शोभा म्हणते हो त्याच तेजसबरोबर लग्न झालंय तिचं आणि मग गायत्री वहिनी ही त्या तेजसची ते मोठी वहिनी असल्याचं आता विनीत म्हणतो आणि मी त्यांना सोडायला त्या मोठ्या हॉटेलमध्ये रोज जातो मी त्यांच्याकडेच रोज काम करतो असं म्हटल्याबरोबर आता शोभा विचारते काय आता ताडकन उठते आणि म्हणते काय त्या उर्मट बाईकडे रोज तू काम करतोस असं कसं रे त्यावेळी आता विनीत म्हणतो हो मग आता त्या उर्मट आणि उद्धटबाईकडे अजिबात उद्यापासून कामाला जायचं नसल्याचं शोभा त्याला सांगते त्यानंतर शोभा आता सांगू लागते की कसं आहे ना त्या दिवशी जेव्हा मी मानसीकडे गेले होते म्हणजे तिला भेटायला जायला नको का एक मामी म्हणून माझी काही जबाबदारी आहे की नाही मग मी मानसीच्या घरी गेले तिथे तर एवढा कुणी अपमान करतं का जावयाच्या मामीचा सांगा बरं अहो मीसुद्धा त्या तेजस साहेबांची मामीच आहे ना असं म्हणून आता ती सत्य सांगून टाकते आता कमलेश विचारतो काय तू तिकडे गेली होतीस मग आता शोभा म्हणते हो मी गेले होते तिकडे त्यानंतर शोभा म्हणते अरे आता बघ कशी नाक घासत आपल्या दारापर्यंत येते ती गायत्री विनीत विचारतो गायत्री मॅम इकडे काय येतील बरं तेव्हा शोभा म्हणते की कसं आहे ना लवकरात लवकर तुला समजेलच काही गोष्टी म्हणून ती त्या दोघांनाही काही सांगत नाही तर ते दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात की आता गायत्री मॅम इकडे नक्की कशासाठी येईल शोभा मात्र गालात हसत असते कारण आता तिला माहीत असतं या गायत्रीला कसं पुढे पटवायचं दुसरीकडे तेजस आता बाहेर फिरत असतो तेवढ्यातच मानसी आता तेथे येते आणि तिने व आभाने खूप अशी पुस्तकं आणलेली असतात मानसीच्या हातातून एक पुस्तक खाली पडणार असतं तेवढ्यातच तेजस आता ते पुस्तक झेलतो मग आता मानसी म्हणते की तुम्ही तर अगदी करेक्ट पुस्तक झेललं आहे त्यावेळी चटई आणगं पटकन आभा असं आता ती आभाला म्हणते आता आभा लगेच खाली जमिनीवर चटई टाकते त्याचवेळी आता तेजस म्हणतो हो तुम्ही काय काय करणार आहात मानसी म्हणते हो तुमच्यासाठी ही पुस्तकं आहे तुम्ही वाचायला घ्या बरं पटकन तोपर्यंत मी तुमच्या नोट्स काढून ठेवते तेव्हा आता तेजस मानसीकडे पाहतच राहतो तर आता तेजस हा पुस्तक घेतो आणि लगेच वाचू लागतो तेव्हा तो आता पायऱ्यांवरून वर चढत असतो खाली उतरत असतो तेव्हा मानसी विचारते आबा काय झालं गं यांना आता अचानक मग आता तू बघच वहिनी काय काय यायला होतंय या आता असं आता आबा म्हणते त्यावेळी आता तेजस पुन्हा पायऱ्यांवरून खाली येतो मग आता मानसी म्हणते राष्ट्रहित अहो मी तुम्हाला अभ्यास करायला सांगितलाय ना आणि तुमचं हे काय चाललंय बरं वा सांगते अगं वहिनी याची तीच पद्धत आहे अभ्यास करता पायऱ्यांवरून वर खाली आला ना तरच त्याच्या लक्षात राहतं मानसी म्हणते एकेकाची पद्धतच वेगळी असते बाबा माझी तर पद्धत अशी नव्हती तेव्हा तेजस म्हणतो मला माहीत आहे ना तुमची पद्धत कोणती होती डायरेक्ट कोप्या चिठ्ठ्या वगैरे ना मग आता मानसी रागातच त्याच्याकडे पाहते तेव्हा तेजस म्हणतो सॉरी हो गंमत केली मी तुम्ही तर टॉपर आहात ना फिनिशिंग स्कूलच्या म्हटल्यावर तुमच्यामध्ये अशा काहीतरी क्वालिटीज असतील ना अभ्यास करण्याच्या वेगळ्या काही पद्धती मग आता मानस म्हणते मी काय करायची आहे का अहो प्रत्येक उत्तराचं ना शॉर्टकट कर तयार करायचे त्यानंतर मानसी म्हणते अहो माझ्या पद्धती खूप वेगळ्या आहेत अभ्यासाच्या मी ना प्रत्येक उत्तराचं असं इनिशियल तयार करते म्हणजे जातानाही पाणी पी याला काय म्हणतात सांगा बरं जसं आता विचार करतो मग आता मानसी आभाला म्हणते यांना जमणारच नाही तू बघ तेव्हा आता तेजस म्हणतो हे तर इंद्रधनुष्याचे रंग आहेत असं म्हणून तो सगळ्या रंगांची नावं सांगतो तेव्हा आभा तर डोक्यालाच हात लावते आणि म्हणते चांगलं आहे हा हे तुमचं म्हणजे मी तर हे डोक्यात कधी ठेवलंच नव्हतं कारण मी तर नुसती आजपर्यंत फक्त घोकणपट्टी केली आहे मला तर जमतच नाही तेव्हा तेजस म्हणतो की हो ना तू तर कायम काठावर पास बरोबर ना तेव्हा काहीही काही काय रे दादा असं आभा म्हणते तेवढ्यातच तेजसला फोन येतो मग आता तो म्हणतो सत्य आहे बघ जा त्याला गीतावाहिनीचा फोन आलेला असतो मग आता तो, तो कॉल रिसीव करतो आणि विचारतो काय झालं गीतावाहिनी मग आता इकडे गीताची तब्येत बरी नसल्यामुळे ती खूपच खोकलत असते त्याचवेळी आता तेजस विचारतो वहिनी अगं जास्त दुखते आहे का तुझं ती म्हणते नाही अहो मला तुम्ही फक्त थोडा वेळ द्या मी काहीतरी तुमच्यासाठी खायला बनवून आणते चालेल ना तेव्हा आता तो म्हणतो वहिनी हो ऐका जरा तुमची तब्येत सांभाळा अगोदर आणि मग माझ्या खाण्याचं पहा मी इथे काहीतरी खातो तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या वहिनी ऐका ना मग आता गीता विचारते काय झालं तेव्हा आता गीताला लगेच तेजस सांगतो मी एका सरकारी नोकरीचा फॉर्म भरला आहे त्यावेळी गीताला आनंद होतो ती विचारते काय अहो माणूस लग्न झाल्यावर बदलतो म्हणतात आणि तुमच्यात तर एकदम आमूलाग्र बदल झालाय खरंच मला हा बदल खूप आवडला आहात भाऊजी तेव्हा भा गीता आता म्हणते म्हणूनच मी तुम्हाला अगोदरपासून सांगत होते भाऊजी की विचार करा त्या मुलीबद्दल विचार करा अहो तुमच्या आवडीचा ड्रेस तिच्या आवडीची ओढणी तेजसला त्या ते गोष्टी आता आठवतात मग आता तो म्हणतो झालं का वहिनी तुझं आता तुझी कणकण गेली वाटतं गीता वहिनी आता हसत असते मग आता तेजस म्हणतो असं काही नाही आहे तुला फक्त सांगितलं कानावर घालायचं म्हणून तेव्हा गीतावाहिनी आता म्हणते सध्या तरी तुम्ही आता फक्त परीक्षेवर फोकस करा ही नोकरी तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच असं आता ती चांगलं बोलते त्यामुळे तेजसला खूपच आनंद होतो त्यानंतर आता गीता फोन ठेवते तर आता तेजस विचारतो की आता अभ्यास करू का मी मग आता मानसी म्हणते हो तुम्ही अभ्यास करा तोपर्यंत मी इथे नोट्स काढते त्यावेळी आभा विचारते काय रे दादा काय झालं गीता वहिनी येणार नाही आहे का मग आता तेजस म्हणतो नाही येणार कारण तिची तब्येत बरी नाही आहे मग तिला म्हटलं आजच्या दिवस राहू दे जेवणाचं आभा म्हणते असं कसं अरे मी घरातून ताट आणते ना तुझ्यासाठी दादा आपल्या इथे रोज एवढं छान जेवण बनतं घरामध्ये आणि तुला खाता येत नाही मलाही वाईटच वाटतं ना रे दादा त्यावेळी ते आता तेजस म्हणतो थोड्यासाठी अजिबात तात्यांचा शब्द मोडायला नको कारण तात्यांचा शब्द मोडला तर तुला माहित आहे ना की मला ते नाही आवडणार हा मानसी आता एक आयडिया शोधून काढते तेव्हा ती आता म्हणते की मला घरातलं जेवण जेवायचं नाही आहे ना पण आपण इथे बाहेर तर करू शकतो ना तेव्हा तेजस म्हणतो नका करू काही तेव्हा आता मानसी ऐकत नाही तेजसला आता असं उपाशी ठेवणं बरोबर नाही या विचाराने ती पटकन आतून आता स्टोव घेऊन येते आभाला म्हणते तू पटकन एखादा मॅगीचा पुडा घेऊन ये त्यावेळी आता लगेच घरातून मॅगीचा पुडा घेऊन येते मग आता तेजस विचार तू काय ग कुठून आणली ही मॅगी म्हणते ते छाया आणि विनोदने त्या दिवशी एक पुडा लपवला होता होता तिथे मी पाहिलं होतं बरोबर आणि मग त्यांचा चोरून आणला तेव्हा तेजस आता हसतो आणि म्हणतो चांगली प्रगती आहे हा तुझी म्हणजे प्रगतीमध्ये तुझा हात कुणीही धरू शकत नाही तू जर असंच काम करत राहील ना काही दिवसांनी इथे अजून एक खाट लागेल आणि तुला पण इथेच बाहेर झोपावं लागेल जर कोणी तुझी चोरी पकडली तर मानसी फक्त आता त्या दोघांकडे पाहून हसत असते तर आता ती लगेच मॅगी बनवायला घेते मग तेजस उड्या मारत मारतच अभ्यास करत असतो काही वेळानंतर आता ती मॅगी बनवून होते तर तेजस हा लगेच मानसीजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो अगबग आभा तुझ्या उंची एवढी ही मॅगी आहे तेव्हा आबा म्हणते तुला कुठेही जोक सुचतो का रे दादा तेजस म्हणतो की जोक सुचत नाही परंतु मी फक्त बोलतो आणि तुम्हाला तो जोक वाटतो असं त्या तिघांचंही बोलणं आता सुरू असतं माणसे आता तेजसकडे पाहतच राहते कारण तो त्यांना खूप हसवत असतो काही वेळानंतर आता तेजस म्हणतो की बघा ना केवढी मोठी मॅगी आहे तो सारखा आभाला म्हणत असतो आणि पटकन ती मॅगी हातावर घेतो ती गरम मॅगी हातावर पडल्यामुळे आता त्याचा हात जोरात भासतो मग आता तो ओरडतो त्याचवेळी पटकन तो ती मॅगी तोंडात टाकतो तेव्हा आता तेजसचा हात भाजला म्हणून मानसी पटकन तो हात तिच्या हातात घेते आणि त्यावर फुंकर मारते मग आता आबा त्या दोघांकडे पाहतच राहते तर तेजस देखील मानसीकडे खूप प्रेमाने पाहत असतो मग आता मानसी फुंकर मारताना त्याला विचारते आता बरं वाटतंय का तुम्हाला तेव्हा तेजस हसतो आणि म्हणतो अहो पण हात भाजलाच नव्हता माझा माझी तर जीप भाजली होती तेव्हा मानसी आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि त्याला पाणी प्यायला देते मग आता आता तो पाणी पितो मानसी आता पुढे आपलं काम कंटिन्यू करतात त्याच वेळी तेजसला मानसीबद्दल बद्दल खूप वाईट वाटतं तो आता मनातच म्हणतो मिस लकी चार हे पहा मी तुम्हाला या नात्यातून लवकरात लवकर मुक्त करेल कारण तर तुमच्या लायकीचा नाहीये आता एकदा का ही नोकरी मिळाली ना मग हे नातं आपलं संपेल मी एकदा का घरात आलो ना तात्यांचा विश्वास मिळवला ना म्हणजे तुम्हाला माझी अजिबात काळजी वाटणार नाही कारण मी नाहीये तुमच्यासाठी योग्य हे मला पूर्णपणे माहिती ती आहे असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सर्वजण जेवण करत असतात त्याचवेळी आता मानसीला विनोद म्हणतो आज छायाचा उपवास आहे तुला वेगळं काहीतरी करावं लागेल हा तेव्हा छाया आता समोरून कुरकुरे खात येत असते त्याचवेळी आता मानसीने ज्या वहीमध्ये तो फॉर्म ठेवलेला असतो ना त्या फॉर्ममध्ये पटकन छाया ते कुरकुरे लपवते आणि त्याचा बोळा करते आणि त्या टेबलजवळ टाकते तेव्हा आता लगेच उपवासाचं काहीतरी बनवण्यासाठी इकडे किचनमध्ये जाते तेजस आता नेमकं ते पाहतो आणि म्हणतो या गायत्री बहिणीची बहीण आहे ना आणि तिचं ते कुटुंब असं म्हणून तो आता ते दोघेही जाड असल्याची ॲक्टिंग करतो आणि म्हणतो त्या दोघांची कशी वरात काढतो ना मी बघाच आता तुम्ही आता गालातच हसते त्यानंतर मानसी कामाला जायला निघते आणि बाप्पा कडे प्रार्थना करते आज माझा कामाचा पहिला दिवस असल्यामुळे सगळं काही अगदी छान होऊ देत तेवढ्यातच गायत्री तेथे येते तर छायाने आता जी पुडी बांधून तिथे टाकलेली असते ना ती तेथे असते आणि लगेच ती ती पुढी हातात घेत म्हणते हे काय आहे तेवढ्यातच मानसीचं लक्ष आता तिकडे जातं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा